मुरलीधर भराटे, तहसील सुकवा, तालुका पाटदा, जिल्हा बीड, सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र जिल्हा कार्यालय बीड, खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा, या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला होता। तरी आपल्याला सोयाबीनची बीज प्रक्रिया करायची आहे। हे आरसीएफचे बायोला याच्यामध्ये ॲजॅक्टो बॅक्टर हा घटक आहे। या घटकामुळे शेतीला पाणी कमी असलं तरी नत्रशोषण करते, जमिनीमध्ये उत्पादन चांगलं वाढते। तरी शेतकऱ्याने ह्या बायोलाचा उपयोग करावा। तरी आपण या सोयाबीन बीज प्रक्रिया या लिक्विडद्वारे करायची आहे, बायोला लिक्विडद्वारे करायची आहे। तरी आपण 1 किलोमध्ये सोयाबीन घेतलेला आहे। या 1 किलो सोयाबीनमध्ये 25 ml बायोला टाकायचे आहे। तरी आपण बीज प्रक्रिया करूया। सोयाबीनमध्ये 25 ml टाकल्यानंतर मिक्स करायचे आहे। हलक्या स्वरूपात मिक्स करायचे आहे। आता त्यानंतर सावलीमध्ये सुकायला घालायचं आहे। अशा प्रकारे सोयाबीनची बीज प्रक्रिया करायची आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्याचा बायोलाचा आरसीएफ बायोलाचा उपयोग करावा। धन्यवाद।